माझं नाव तुकाराम भानुदास गोडेकर, मुक्काम पोस्ट वडाळी श्रीगोंदा. मी वडाळी येथे पंचगंगा गौरव या वांग्याची लागवड केली होती. सर्वसाधारणपणे 22 सप्टेंबर रोजी मी वांग्याची लागवड केली. त्याच्यानंतर 8 दिवसानंतर बीवीजी मॅजिक या प्रॉडक्टचा मी लिक्विडद्वारे ठिबकद्वारे 200 लिटर पाण्यामध्ये 20 लिंब पिळून ते ठिबकद्वारे दिलं. ते दिल्याच्यानंतर फायदा मला असा जाणवला, झाडाची वाढण्याची जी ताकद आहे ती भरपूर ग्रीप घेतली गेली. त्याचा जो ग्रोथ आहे झाडाचा तो 1 नंबर. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर मी मॅजिक आणि न्यूट्री पंपाला 30 ml प्लस 15 ml न्यूट्री आणि 1.5 लिंबू त्यात पिळून त्याचे स्प्रे घेतले. स्प्रे घेतल्याच्यानंतर सर्वसाधारण 21व्या दिवशी मला फुलधारणा झाडाला दिसली. 30व्या दिवशी वांग मला म्हणजे एक जाणवलं की याचा रिस्पॉन्स खूप छान आहे. त्याच्यानंतर मी किडीसाठी बीवीजी ॲग्रोसेप आणि नीम ऑइल याचं प्रमाण करून मिश्रित करून ते स्प्रे घेतले. सर्वसाधारण 42व्या दिवशी मला 6 कॅरेट माल मिळाला. त्याच्यानंतर 9 नोव्हेंबर ते 2 जानेवारी 2019 पर्यंत आत्तापर्यंत 214 क्रेट माल मिळाला. मला सर्वसाधारण 1 क्रेट 14 किलो भरतं. 14 × 200 किती सांगितलं, 215, 3 टन 10 किलो सरासरी. त्याची आता सुरुवातीला मला बाजार भाव 15 रुपये किलो, 20 रुपये किलो आणि आत्ताचे जे ह्या हप्त्यातला बाजार 40, 30 आणि 42 रुपये. आजची पट्टी 42 रुपये किलो आहे असा बाजार भाव मिळाला. माझ्या मताप्रमाणे बीवीजी कंपनीने हे जे काही प्रॉडक्ट बाजारात आणलेत ना, की हे 100% काम करतं, कारण ती रिपोर्ट तुमच्या पुढेच आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये मला जी क्वालिटीबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही फुलं पाहू शकता. तुम्ही एनी टाईम कुठल्याही टायमिंगला जर प्लॉटमध्ये आलं ना तर हीच फुलाची पोझिशन राहणार. म्हणजे फुलं अशी कमी झाली, तोडा झाला असं काही नाही. दर 2 दिवसाआड किंवा 1 दिवसआड वांग्याचे कॅरेट 20 कॅरेट अर्धा एकराला तोडा कंटिन्यू चालू आहे. आणि क्वालिटीच्या बाबतीत तुम्ही वांग्याचा एखादा फोटो पाहू शकता याच्यामध्ये. एखादा कालच तोडा झाल्यामुळे वांग कमी आहे सध्या. सेटिंग जी झालंय ना ते 1 नंबर झालेलं आहे. झाडाचा फुटवा वगैरे मधवाशीचं प्रमाण एकदम व्यवस्थित. आणि तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही काय प्रिव्हेंटिव्ह उपाय केलेले आहेत का? सुरुवातीला मला थोडासा जाणवला होता, पण माझ्या मताप्रमाणे जर सुरुवातीपासून जर समजा बीवीजी मॅजिक लिक्विड ड्रिपद्वारे आणि जर नीम ऑइल प्लस ॲग्रोसेप हे जर सुरुवातीला जर दिलं ना तर मला वाटत नाही की 100% त्याच्यावर कीड असर करेल शेंडाळीसाठी. कारण झाडाची जर ताकद वाढली ना तर ती प्रतिकार करू शकते रोगासाठी. कारण आतापर्यंत माझा प्लॉट जवळजवळ 3 महिन्याचा झालाय. 3 महिन्यामध्ये मला असं जाणवत नाही बघ किंवा ऍव्हरेज कमी वाढत चाललेलं आहे सरांसाठी. शेंडाळीचं प्रमाण तुमच्याकडे म्हणजे काय? शेंडाळीचं माहित नाहीच आहे. सुरुवातीला मला थोडं जाणवलं, मी त्याच्या ॲग्रो शेप आणि मॅजिकचे फवारे कंटिन्यू चालू ठेवल्यामुळे ती कंट्रोलमध्ये आली. त्याच्यानंतर मला पाहायला भेटली नाही. अर्ध्या एकरामध्ये सर्वसाधारण 20 कॅरेट जर माल निघाला तर सरांसरी 7-8-10 वांगी किडकी निघत असते. पण हिने ही जे काय बाजारात नॅनो हर्बल टेक्नॉलॉजी जी प्रॉडक्ट बाजारात आणले ते खूप छान आणले. कारण आता येणाऱ्या कस्टमरसाठी पण ते उपयुक्त लाभदायक आहे एवढंच सांगू शकतो. धन्यवाद.